क्लास 9 प्रैक्टिस सेट 5.1 मधला क्वेश्चन नंबर सेकंड पाहतेता आपण. आपल्याला क्वेश्चन दिलाय इन अ पॅरलोग्राम एबीसीडी. एबीसीडी हा एक पॅरलोग्राम आहे आपल्याकडे. ओके, आपण एक पॅरलोग्राम ड्रॉ करून घेऊ पहिले. ओके, एबीसीडी हा एक पॅरलोग्राम तुम्हाला दिलाय. ओके, एक अँगल ए तुम्हाला अँगल ए चा मेजरमेंट दिले तुम्हाला 3x + 12 हा आहे अँगल ए तुमचा. आणि अँगल बी दिले तुम्हाला 2x - 32 हा आहे अँगल तुमचा बी. ओके, त्याच्यानंतर देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. तर ह्यांच्या मधलं एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आणि देन फाइंड द मेजर ऑफ अँगल सी आणि डी. आणि अँगल सी आणि डी हे सुद्धा तुम्हाला फाइंड करायचे. ओके, जर आपण एक्स फाइंड केलं तर आपल्याला हे सगळे अँगल फाइंड करता येतील. सुरुवातीला एक्स फाइंड करू आपण. ओके, आता आपल्याला अँगल ए आणि बी चं मेजरमेंट दिले. आणि आपल्याला अजून एक गोष्ट माहिती आहे की एबीसीडी हा काय आहे, पॅरलोग्राम आहे. आणि हा जर पॅरलोग्राम असेल तर ह्याचे ऍडजसंट अँगल कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. ओके, किंवा यांना इंटिरियर अँगल प्रॉपर्टी सुद्धा वापरता येते. हे बघा, दोन लाईन पॅरलल असतील तर ट्रान्सवर्सच्या आतले एका साईडचे जे अँगल तयार होतात ह्यांना आपण इंटिरियर अँगल म्हणतो. इंटिरियर अँगल. आणि इंटिरियर अँगलची प्रॉपर्टी म्हणते की इंटिरियर अँगलची सम, ह्या दोन इंटिरियर अँगलची सम ही किती असते, 180 असते. कळलं? म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी, अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 घेता येतं. आणि अँगल ए चं मेजरमेंट दिलंय तुम्हाला 3x + 12 म्हणजे 3x + 12 प्लस मध्ये बी चं पण दिले 2x - 32 इक्वल टू 180. ह्याला सॉल्व्ह केलं तुम्ही तर तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू भेटून जाईल. ओके, त्याला व्यवस्थित लिहून घेऊ आपण. तर बघा काय येणार आहे आन्सर मध्ये. अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू दिले तुम्हाला 180. ए आणि बी चे मेजरमेंट आहेत तुम्हाला आणि ए आणि बी या दोघांचे सम 180 घेता येते. रिझल्ट मध्ये लिहिता येतं ऍडजसंट अँगल ऑफ अ पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. ऍडजसंट अँगल, ऍडजसंट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे त्या दोन कोणाची बेरीज ही 180 असते. आणि ऍडजसंट अँगल म्हणजे लगतचे अँगल, जे अँगल लागून लागून आहेत, सोबत सोबत आहेत. ओके, आणि हे ऍडजसंट अँगल समजा आपण फक्त पॅरल लाईन मध्ये नाही, दुसरीकडे सुद्धा तयार होतात. कळलं का? पण पॅरलोग्राम मध्ये ऍडजसंट अँगल हे सप्लिमेंटरी असतात. ओके, आता बघा आपल्याला करायचं काय. ए आणि बी चं मेजरमेंट जर तुम्हाला दिले आणि ह्या दोघांची सम 180 येते हे आम्हाला माहिती आहे, ह्यांची मेजरमेंट टाकून देऊया. ए ची मेजरमेंट आहे 3x + 12 प्लस मध्ये बी चं मेजरमेंट आहे 2x - 32 इक्वल टू 180. ओके, तर या ठिकाणी ऍडिशन होत आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट ब्रॅकेट काढून टाकले आणि नंबर टाकून दिले. आता बघा हा 3x + मध्ये आहे, आपण प्लस मध्ये 3 आणि 2 हा येतो 5x + 12 - 32 हे येतं -20. हे बघा प्लस मायनस ची वजा बाकी, 32 मधून 12 गेले, 20 राहिले. आणि ह्याला मोठ्या संख्येचं साईन मायनसचं इक्वल टू 180. म्हणजे 5x = -20 ला पलीकडे घेऊन जाऊ, हे येतं 180 + 20. -20 इकडे गेलं प्लस झालं म्हणजे 5x = 200 यायले. 180 + 20 = 200. आता हा 5 मल्टिपल मध्ये आहे, डिव्हिजन मध्ये जातो म्हणजे x = 200/5 म्हणजे x ची व्हॅल्यू भेटायली तुम्हाला. 5 ने डिवाइड करा, 5 4 चा 20 आणि 5 0 0 ही असेल तुमची x ची व्हॅल्यू. आता तुम्हाला अँगल ए आणि बी चं मेजरमेंट काढावं लागेल पहिले. आणि ए आणि बी चं जर मेजरमेंट काढला आपण तर ए चा अपोजिट अँगल व्हर्टिकली किंवा फक्त अपोजिट म्हणला तरी चालतंय. ए चा अपोजिट अँगल सी आणि बी चा अपोजिट अँगल डी. आणि पॅरलोग्रामचे अपोजिट अँगल हे कॉंग्रुएंट असतात, बरोबर आहे? त्याच्यामुळे आपण असं लिहू शकतो. पहिले आपण ए आणि बी चा मेजरमेंट काढू. अँगल ए चं मेजरमेंट काय येणार आहे बघा, 3x + 12. इथं फक्त एक्स ची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. एक्स ची व्हॅल्यू आली 40 म्हणजे हे येणार आहे 3 × 40 + 12. 4 × 3 = 120 + 12 म्हणजे हे येणार आहे 132 डिग्री. हा आहे तुमचा अँगल ए. आता आपण अँगल बी काढूया.
एंगल बी इक्वल टू 2x माइनस 32, 2 इंटू एक्स वैल्यू अपन काट लिया 40 आई है, 40 माइनस 32 है 80 माइनस 32, 42 जा 80 आणि 80 मधून 32 माइनस करायचं, बघा किती येतं 48, हे येणार तुमचं 48 डिग्री. ओके, तर मला ए आणि बी भेटलंय. आता आपण लिहू शकतो की अँगल ए ह्याला कॉंग्रेट आहे अँगल सी, अँगल ए ह्याला कॉंग्रेट आहे अँगल सी, आणि हे दोघं इक्वल आहे. रिझल्ट काय आहे, तर हे पॅरेललोग्रामचे अपोजिट अँगल आहेत, कळालं, अपोजिट अँगल्स ऑफ पॅरेललोग्राम आर कॉंग्रुएंट. आणि हे जर दोन अँगल कॉंग्रुएंट असतील किंवा इक्वल असतील तर ह्यांचं मेजरमेंट सुद्धा सारखंच येणार आहे, म्हणजे देअर फॉर अँगल सी इक्वल टू सुद्धा काय येणार आहे, किती आलं याचं मेजरमेंट 132. ओके, म्हणजे सी चं सुद्धा येणार आहे 132 डिग्री. त्याच्यानंतर अँगल बी आणि डी कॉंग्रेट असतील, अँगल बी कॉंग्रेट टू अँगल डी, इथं पण बीजन तेच येणार आहे, अपोजिट अँगल ऑफ अ पॅरेललोग्राम आर कॉंग्रेट. आणि हे दोन अँगल जर अपोजिट अँगल असतील पॅरेललोग्रामचे तर हे कॉंग्रुएंट असतील, आणि हे कॉंग्रुएंट असतील तर ह्यांचं मेजरमेंट सुद्धा सेम येणार आहे, म्हणजेच देअरफोर अँगल बी इक्वल टू सुद्धा काय येणार आहे 48 डिग्रीच येणार आहे. ओके, अशा प्रकारे आपण एक्स ची व्हॅल्यू काढली आहे 40 डिग्री आली आहे, नंतर ए बी काढला, नंतर सी अँगल काढला, आणि नंतर हा तुमचा डी अँगल असेल. ओके, हा डी फाईन केला. अशा प्रकारे हे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचं आहे.